मराठा आरक्षणाचा मुद्दा जवळपास निकाली काढल्यानंतर मनोज रांगे पाटील उद्या रायगडावरती दर्शनासाठी जाणार आहेत. छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेऊन कुठेतरी आपण गेलेलं प्रण ते पूर्ण करणार आहेत. जरांगे पाटील, हा आनंद आता उद्या रायगडावरती छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेऊनच तुम्ही आता तुमचं प्रण पूर्ण करणार आहात? हो, प्रण पूर्ण झालंय, पूर्ण झालं, काय राहिलं नाही. नोंदी मिळाल्या, त्याचं प्रमाणपत्र वाटप सुरू आहेत, परिवाराला वाटप सुरू आहेत, दोन कामं झाले. 54 लाख मराठी आरक्षणात गेलेत, त्याच्या परिवाराला देऊन देऊन, तो आकडा माहीत नाही, तरी 125 कोटीच्या आसपास गेला असं. बाकीच्या परिवाराला त्याच्या देऊन देऊन 2 कोटीपर्यंत हे आकडा 100% जाणार आहे. हे 54 लाखाचाच ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या त्यांचा विषय राहिला होता. मग सगळ्या स्वाऱ्यांसाठी आद्यादेश काढणं गरजेचं होतं, कायदा करणं गरजेचं होतं. तो काल मराठ्यांच्या पोराची धडक मुंबईत बसली, एका दणक्यात ती उभी झाला. 100% लढाई मराठ्यांनी जिंकली, तर फी काही नाही. गप्पा आणणारे घरात बसून उगा शेंगा ठोकी ते काम धामाचे, इकडं आंदोलनात यायचं मरमर करायचे, दिलं सोडून तिथं अभ्यासक झालेत काय यायचे, काय अभ्यासक झाले तुम्ही सांगा. आता काही बी मीडियावर विनाकारणले, आता कशाला गोरगरीब मराठ्यांचं वाटलं करता, शंका उपस्थित करता, काही शंका आणतात काही काही जण, तर नामकन तमकन इतिहासाचे शब्द आणतो, तुला कळवतो की इतिहास. तर फी, अरे गेले पोरं, रात्रंदिवस हाल झाले त्यांचे, आले बी आता नाही घेऊन, राजपत्रित आदेश येते हो, सरकार मुंटक्यावर पडल मागं पुढं ही झाल्यावर. एवढं सोपं आहे का ते राजपत्रित आदेश? एक मोठा निर्णय सगळ्या स्वाऱ्यांसाठी, जे नाहीत नाहीत त्यांच्यासाठी आरक्षण. सॉरी, त्या आदेशाच्या मार्फत सगळ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. हे आंदोलन 100% यशस्वी झाले. मी ते म्हणलो होतो, मी रायगडांच्या दर्शनाला गुलाल घेऊन जाईल, मी जाणार आहे उद्याच्याला, 30 तारखेला दर्शन घेणार आहे. 29 चाललो उद्या, 30 दर्शन घेणार आहे सकाळी. पण एक पत्र बघायचं त्या कायद्याअंतर्गत, आरक्षण नसलेल्यांचं एक पत्र बघायचं, त्याच्यासाठी आंदोलन सुरू आहे. अंमलबजावणी करावी सरकारनं, ही सरकारला विनंती, तुम्ही केलेल्या कायद्याची अध्यादेशाची अंमलबजावणी लगेच करावी. म्हणजे त्या स्वाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप सुरू व्हावं, आम्हाला एक बघायचं आहे फक्त. म्हणजे आता अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे? हो, कायदा बनवला मराठ्यांनी, सगळं आरक्षण आणलं, 100% मराठे जिंकले, उलशिक सुद्धा टक्का नाही राहिला. जरांगे पाटील, हे सगळं यशस्वी आंदोलन केल्यानंतर सर्वांना उत्सुकता आहे की तुम्ही आता घरी कधी जाणार? जवळपास 4.5 महिने तुम्ही घरापासून बाहेर आहेत. तुम्ही म्हणताय लढाई आपण 100% जिंकलेलीच आहे, अशा अवस्थेत तुम्ही घरी कधी जाणार हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. 31 तारखेला, 31 तारखेला जाणार, आंदोलन सुरूच, आंदोलन सुरू राहणार. मी इथंच जाणार, जाऊन येणार, पण मी इथंच. जरांगे पाटील, काही राजकीय आजचे स्टेटमेंट आहेत, जसं की नारायण राणे म्हणत आहेत की कुठंतरी समाजाचं हे खच्चीकरण होत आहे, आपण सरकारच्या या निर्णयाशी सहमत नाही, असा त्यांचा दावा आहे. याचा अर्थ कायदा पक्का आहे, काल पोरांनी बनवलेला मराठ्यांचा. कसा पक्का आहे? अच्छा, कालचा प्रचंड मोठा कायदा आहे त्यांचं असं वक्तव्य आल्यामुळे. 100% पक्का आहे, कायदा पक्का आहे, खूप मोठा होता हा विषय. आधी सगळे स्वैर्य एवढ्या शब्दामुळे छोटा विषय वाटत होता, खूप मोठा निर्णय झालेला आहे, खूप मोठा. आणि अंमलबजावणी सुरू झाल्यावर मराठ्यांच्या लक्षात येईल. सगळ्या स्वैर्यांचा कायदा बनवण्यासाठी 2 महिने झुंज चाललेली, थोडी नाही, ते बनवत नव्हते, झुलवत ठेवायचे, पण 2 महिने लागले तर आम्हाला पक्का माहिती. त्यांचे बी काय ते अभ्यासक मोठमोठे तज्ज्ञ होते, त्यांनी 15 दिवस डोकं लावले, त्यात खराब डोके झाले त्यांचे. काही माणसांनी सांगितलं असे डोके खाजू खाजू परेशान झाले होते म्हणे काही लोक, काही तज्ज्ञ त्यांचे. त्यामुळे त्यांनी बी असे चालणीतून गाळल्यासारखं करून करून तो हे केलं. याचा अर्थ हा कायदा खूप मोठा आहे, मराठ्यांच्या मराठा समाजाचं खूप कल्याण या कालच्या अध्यादेशामुळं कायद्यामुळं होणार आहे, खूप मोठं कल्याण होणार आहे. नंतर मराठ्यांच्या लक्षात येईल हो कायदा किती मोठा. पंकजा मुंडेंनी तुमचं OBC मध्ये स्वागत केलेलं आहे आणि तुम्हाला एक आव्हान केलेलं आहे की आता 1 OBC लाख OBC तुम्ही म्हणायला हरकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. हा, एकदा सगळ्यांना मिळून द्या म्हणून, एकदा सगळ्यांना मिळालं मग आपण तीच घोषणा देऊ, तुम्ही थोडा प्रयत्न करू लागा सगळ्या राहिलेल्यांना मिळायसाठी, सोबत घोषणा देऊ आपण सगळ्या, काय अडचण नाही. आमचं काय कोणी, आम्ही कोणावर नाराज नाही येत ना, त्यामुळे आपण सगळे सारखेच, फक्त त्यांना आता राहिले थोडे, तर त्या राहिलेल्याच्या मदतीतील या म्हणा तुम्ही काढू लागू लागा थोडे. तेव्हा OBC चं नेते कोणी व्हायचं? नाही बाबा, ते कोणी व्हा, मला नाही, मला काय नाही व्हायचं, हा मला कोणी नाही व्हायचं. बरं, जरांगे पाटील, मधल्या काळामध्ये बरेच राजकीय मराठ्यात नेता, मधल्या काळामध्ये बरेच राजकीय स्टेटमेंट आले, तुमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. अनेक वेळा तुम्ही तेही म्हणलात की मी सगळं वैर विसरतोय म्हणून. हो, कारण मी
विचार मानतो, राज्याचे विचार मानतो, लोकांचे विचार मानतो, वेळेप्रसंगी विरोधात जायचं गेलं पण पाहिजे आणि चार पावलं मागं सरकून विषय लगेच सोडून दिला पाहिजे. आपण इकडं लोकांना सांगतो बांधं फोडू नका, चार पावलं मागं सरका, तुम्ही किती श्रीमंत असाल तरी काय नाही, मराठ्या जातीने जाती पुढे झोकायला काय अपमान नाही, बिंदास्त पाय पडा चुकलं म्हणून, काय फरक नाही पडत जातीन जातीचं चुकलं म्हणल्या, आपल्याला कल्याण करायचं एकमेकाचं. आणि मीच विचार जशी ठेवलं त्यामुळं जे ज्यांच्या ज्यांच्या विरोधात गेलं, ज्यांना ज्यांना सरकारला बी खूप बोललो, विरोधी पक्षालासुद्धा बोललो, कोणाकोणाला बोललो असेल किंवा तेही बोलले असतील, आम्ही सोडून दिलं मुंबईत येतानाच, कारण आमची लढाई जिंकली. ते समाजाचं कल्याण हो म्हणून आम्ही बोलत होतो, तुमचं आणि आमची का दुश्मनी नव्हती, आणि तुम्हाला बोलल्याशिवाय आम्हाला मिळालं नसतं, म्हणून ते विषय तिथं सोडून आलो होतो आम्ही. आता तुमचं आमचं काही नाही, तुमचं आमचे नाराज त्यांना ठेवायचं असलं त्यांनी ठेवा, मी त्या टायमाला खंबीर आहे पुन्हा, पण आमच्याकडून सगळं गंगात सोडून दिलं आम्ही, आम्ही सगळं सोडून दिलं, काही मनात ठेवलं नाही, एक शब्दसुद्धा नाही ठेवला कोणाचाच, कोणाचाच म्हणतो मी, पक्ष राजकीय पक्षासह विरोधी पक्षीय सत्ताधारी जनरल कोणी असेल त्यांचे पण सगळं मुंबईत येताना सोडून दिलं, फ्रेश माइंडनं आम्ही इकडे आलो. बरं, मुख्यमंत्र्याबद्दल काय सांगाल आता, मधल्या काळात ज्या पद्धतीने तुम्हीही त्यांच्यावरती आक्रमक झालेला होतात, आता अखेर शेवटी कुठंतरी तुमच्या विचारात एक वाक्यता आली. सगळं सोडून दिलं त्यांच्याविषयीच नाही, विरोधी पक्षासहित सोडून दिलं सत्ताधाऱ्यांसह, आम्ही मुंबईतच सगळं सोडून पुढं आलो, सामान्य मराठा म्हणून पुढं आलो. आम्ही त्यावेळेस आक्रमक आंदोलक म्हणून लढत होतो न्यायासाठी, आमचा न्याय आम्हाला मिळाला, त्यामुळं कोणाचे मनं दुखले असतील ते आम्ही सोडून दिले, आमच्या मनात काय नाही. आम्हाला कोणी बोललं असलं तरी त्यांचं बी आम्ही सोडून दिलं, आज सोडून दिलं म्हणजे कालच मुंबईत येताना, मग एखादा म्हणून आम्ही कसं जाऊ, आम्ही बोललो होतो आम्ही सोडून दिलं, तुम्हालाही माफ केलं, तिकडे सोडून आलो होतो. आता उद्यापासून पुढचा टप्पा काय आहे तुमचा? उद्या मी 29 तारखेला जानेवारीला रायगडाकडे जातोय, 30 तारखेला सकाळी रायगडाच्या पवित्र गडाचं मी दर्शन घेणार आहे. ती कंपाळी माती लावून मी म्हणलो होतो की आरक्षणाची लढाई जिंकल्याच्या नंतर मी गुलाल घेऊन रायगडावरच्या चेरणी येईल नतमस्तक व्हायला. मी 30 तारखेला सकाळी दर्शन घेणार आहे, 29 निघालो आहे, 30 तारखेला मी दर्शन घेणार आहे रायगडाचं आणि पुन्हा वापस येणार आहे. 31 घरी जाणार? हो, 31 घरी जाणार, हे आंदोलन सुरूच आहे, इथंच राहणार ते अंमलबजावणी होईपर्यंत सुरूच राहणार आहे. हो, जो कायदा बनवलाय हा मराठ्यांसाठी खूप हिताचा आहे, मराठ्यांचे पोरं खूप मोठे याच्यापासून होणार आहेत. ज्यांच्या नोंदी नाही मिळाल्यात त्यांना नोंदी मिळाल्यांच्या, ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्यापासून प्रमाणपत्र मिळणार आहे, त्यामुळे हा कायदा खूप मोठा आहे. हे अशक्य शक्य झालेलं आहे मराठ्यांच्या मोर्चामुळं, लाखानं करोडोनं पोरं मुंबईत घुसल्यामुळं हे शक्य झालेले, त्यामुळे त्या कायद्यापासून प्रमाणपत्र जे ते अंबर कायद्याची अंमलबजावणी करून प्रमाणपत्र देण्यात यावं, त्यासाठी एक पत्र फक्त त्या कायद्याच्या फायदा झाला बघायचं बस एकच, नसतं हे आंदोलन आम्ही आजही स्थगित करू शकतो, आम्ही जिंकलेलो आहे, फक्त त्या कायद्याअंतर्गत एकच पत्र बघायचं आम्हाला बस, काय नाही बघायचं एकच की याला दिलंय, याच्या सोयऱ्याला याची नोंदी याच्या सोयऱ्याला दिलंय बस, एवढं एकच बघायचं, मग आम्ही तिथून पुढची घोषणा करू आणि विजय कार्यक्रमाचीही घोषणा करू. खरं तर मराठा समाजाने संपूर्ण विजय संपादित केलेला आहे, मात्र एक प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपण ह्याचा शेवट करू आणि दुसरी दिवाळी करू असं देखील मनोज जरंगे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली, सराठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.